आंदोलन करण्यात येईल, शासनाची दखल घ्यावा. आणि दुसरी गोष्ट, पाणी पाण्याचा प्रश्न असा आहे का, खूप गंभीर आहे आमच्याकडं पण. फक्त झालंय की इगतपुरी तालुका पावसाचं माहेरघर असल्याने फक्त एक कारण झालंय, बाकी आमच्याकडं पण पाण्याला जरा तुटवलंच असल्यामुळे शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आणि दुसरी गोष्ट, रोटेशन केल्याबद्दल आणि त्यात लाईट लाईट कनेक्शन कमी केलं, कारण कमीत कमी त्यांनी एमएससीबी लाईट पण कमी नको आहे करायला, कारण पाणी उचलता येत नाही आम्हाला. जनावरांना पाणी नाही, जे चारा आहे जनावरांचा तो वाळून चालला आहे. ही शासनाने दखल घ्यावी. आणि यानंतर जर पुन्हा परत कधी पाणी सोडण्याचा प्रश्न आला तर आंदोलन करणार.